नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आम्ही वाहन तपासणी करत असताना घडलेला एक प्रसंग सांगतो वाहन तपासणी करत असताना किंवा वाहन तपासणी करत जात असताना आम्हाला रस्त्यावर अचानक गर्दी दिसली तिथे लोक मोबाईलमध्ये तिथं घडलेल्या गोष्टीचा व्हिडिओ करत होते काही लोक इकडं पळत होते काही लोक इकडं पळत होते ते पाहिल्यानंतर आम्ही आमची गाडी तिथे थांबवली आमची गाडी थांबवली असता आम्हाला तिथे दिसले की एका व्यक्तीचा मोटरसायकलवर अपघात झालेला होता त्या व्यक्तीला हातापायाला डोक्याला जखम झालेली होती त्याच्यामधून रक्तस्राव होत होता आम्ही तेथे पोहोचल्यानंतर आम्ही लगेच एकशे आठ या अँबुल एकशे आठ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केला व अॅम्बुलन्सला बोलावून घेतले त्या कॉल केल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीला आम्ही ती घटना कुठे घडली त्याचं लोकेशन काय आहे ह्याबद्दल माहिती दिली एकशे आठ ह्या कॉ एकशे आठ ह्या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यानंतर तेथे ते ॲम्ब्युलन्स ते आली त्या मध्ये आम्ही त्या व्यक्तीला बसवून दिले त्यानंतर आम्ही त्या तिथं जमा असलेल्या व्यक्तींना विचारलं की तुम्ही आतापर्यंत ॲम्ब्युलन्सला का कॉल केला नाही किंवा त्या व्यक्तीला कोणती मदत का केली नाही असं विचारल्यानंतर ते लोक म्हटले की एकतर आम्हाला पोलिसांची भीती आहे किंवा पोलिस आम्हाला त्या केसमध्ये गुंतवता हे करतील किंवा आम्हाला माहीतच कि नाही आहे की याच्यामध्ये कोस काय करायचं असते अशा टायमाला कोणती ॲक्शन घ्यायची असते याबद्दल आम्हाला माहिती नाही आहे जास्त त्यामुळे आम्ही काही मदत केली नाही विद्यार्थी मित्रांनो जर आपण अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जर असलो तर त्या ठिकाणी आपण काय मदत करावी कशी मदत करावी या ही ही सर्व माहिती आपण आपत्कालीन परिस्थिती या पाठामध्ये पाहणार आहोत